12 वाजल्यापासून ते 26 रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्यासाठी पोलिसांतर्फे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने नियमांचं पालन कटाक्षाने करायला पाहिजे। उगीचच रस्त्यावर येणे किंवा पासच्या निमित्ताने पोलीस आयुक्त कार्यालय किंवा इतरत्र जाणे हे प्रकार टाळावे। गल्लीबोळामध्ये जे लोक बसतात त्यांनीही गल्लीबोळातून घराबाहेर येणं टाळायला पाहिजे आणि कटाक्षाने नियमांचं पालन करायला पाहिजे। तर यावेळेस आपल्या सर्वांना कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉकडाऊन नंतर रोगे वाढणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे। साधे 3 नियम आहेत, मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे। तर बरेच लोक या नियमांचं पालन करण्याचा टाळाटाळ करतात आणि म्हणून कदाचित या रोगाचा प्रसार होत असावा। तर पोलिसांतर्फे शहरामध्ये अंतर्गत नाकाबंदी लावण्यात येणार आहे। गल्लीबोळामध्येही कोविड वॉरियर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि SPO यांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे। शहराच्या मध्ये म्हणजे सोलापूर शहरामध्ये उगच येणारे सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे उगच येणं टाळावं आणि होणारी अडचण स्वतःहून दूर करावी। हा लॉकडाऊन आपण सर्वजण यशस्वी करूया जेणेकरून शहरामधले रोग्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल।